स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे, आमचे महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण 10th स्टँडर्डची पार्ट नंबर 1 मधली ॲक्टिव्हिटी शीट 9 घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर काय आहे सुरुवातीला, लेट्स अंडरस्टँड आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे. तर चला आपल्याला यामध्ये थोडक्यात सांगितलं त्यांनी, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड, हायड्रोकार्बन, कोव्हॅलेंट कंपाऊंड्स, प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर बघा आपल्याला इथे काय काय शिकायचं आहे. तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड शिकायचे आहेत, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कसे आहेत, ते कोणते कोणते आहेत, इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते आहेत आणि त्याची डेफिनेशन, त्यानंतर हायड्रोकार्बन्स बघायचे आहेत, कोव्हॅलेंट कंपाऊंड्स बघायचे आहेत, प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड बघायचे आहे, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पण बघायचं आहे. तर चला बघूया. रेफरन्स स्टँडर्ड स्टँडर्ड 9th चॅप्टर 13 कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट. तर बघा रेफरन्स त्यांनी कशातला दिला आहे आपल्याला, 9th स्टँडर्डची चॅप्टर नंबर 13 जो आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट, त्यामधला तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. तर चला बघूया कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. तर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स म्हणजे काय, तर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स म्हणजे काय, काही करेक्ट स्टेटमेंट्स आहेत, काही त्या स्टेटमेंट्समधून आपल्याला थोडक्यात पण जास्त माहिती भेटणार आहे. तर अबाउट चॅप्टर विषय आपल्या, ओके. तर पहिला आहे टू आयडेंटिफाय ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन अवर डेली यूज. तर आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचे आहेत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्या डेली यूजमध्ये कशा कशासाठी यूज होतात, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर आपल्याला ते आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे टू ड्रॉ द स्ट्रक्चरल डायग्राम ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड इन द फॉर्म ऑफ अँड इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल. तर बघा ई इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल ह्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रक्चरल डायग्राम ड्रॉ करायची आहे कोव्हॅलेंट कंपाऊंडची, ओके. कोव्हॅलेंट कंपाऊंडची आपल्याला काय करायची आहे, इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल डायग्राम ड्रॉ करायची आहे, स्ट्रक्चरल डायग्राम, ओके. त्यानंतर थर्ड आहे टू क्लासिफाय द सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. म्हणजे आपल्याला क्लासिफाय करायचं आहे की सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोणते कोणते आहेत. तर आपल्याला ते क्लासिफाय करायचे आहे. त्यानंतर पुढे आहे लेट्स टेक अ लुक. तर चला आपण बघूया आता कंपाऊंड्स ऑब्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली, कंपाऊंड ऑब्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल्स आर कॉल्ड ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर बघा त्यांनी काय सांगितलं की कंपाऊंड्स हे आपल्याला डायरेक्टली और इनडायरेक्टली प्लांट्सपासून किंवा ॲनिमल्सपासून भेटतात. ते काय म्हणते, त्यांना काय म्हटलं जातं, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हटलं जातं. आणि जे कंपाऊंड्स आपल्याला मिनरल्सपासून भेटले जातात, म्हणजेच काय, आपल्याला मिनरल्स मीन्स काही केमिकल्स वगैरे असतात, त्या थ्रू जर आपल्याला काही कंपाऊंड्स भेटले तर ते काय आहेत, ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. समजतं आहे तुम्हाला इथपर्यंत? म्हणजेच काय, एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला आपल्याला जे नॅचरली भेटतात कंपाऊंड्स, म्हणजेच काय, आपल्याला ॲनिमल्सपासून किंवा प्लांट्सपासून जे आपल्याला कंपाऊंड्स भेटतात, ऑप्टेन होतात, तर ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, हां, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, मग त्यांना काय म्हणतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. आणि जे कंपाऊंड्स आपल्याला मिनरल्सपासून भेटतात त्यांना काय म्हटलं जातं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्यानंतर पुढे आहे, आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत इथे आणि काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत इथे. तर बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आहेत, तर बघा पेपर आहे, तो आपल्याला नेचरमधून भेटतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हटलं आहे त्यांनी. म्हणजेच काय, हा आपल्याला कसं भेटतो, डायरेक्टली नाही भेटत ना आपल्याला, पेपर नैसर्गातून पडलेले भेटतात का, तर नाही. तर पेपर आपण काय करतो, आपण जे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यामध्ये तयार केले जातात पेपर. तर हे कशापासून होतं, तर आपल्या नॅचरल जे प्लांट्स असतात त्यांच्यापासूनच काय भेटतं, आपल्याला पेपर भेटतो. पण हे कसं होतं, इनडायरेक्टली भेटतं, ओके, डायरेक्टली भेटत नाही आपल्याला. त्यानंतर पेट्रोल आहे, पेट्रोल कसं भेटतं आपल्याला, पेट्रोल तर काही खाणी असतात बघा पेट्रोलच्या, तर त्या पेट्रोलच्या खाणींमधून पेट्रोल भेटतं. नंतर त्याचे खूप सारे प्रोसेसिंग असतात, त्यानंतर त्या तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये गेल्यावर समजतील. तर आत्ता तुम्हाला हे पेट्रोल जे आहे ते आपल्याला कसं भेटतं, डायरेक्टली भेटतं, पण कसं, आपण त्याला
प्युरिफिकेशन काही प्रोसेस असतात, फिल्ट्रेशन वगैरे खूप साऱ्या प्रोसेसेस असतात, त्यानंतर आपल्याला प्युअर पेट्रोल भेटतं. ओके, पुढे आहे वॅक्स. तर वॅक्स म्हणजे काय? मेन. तर मेन पण आपल्याला कसं भेटतं? नॅचरली भेटतं, म्हणजे काय? निसर्गातून भेटतं आपल्याला. काही म्हणजे प्लांट्सपासूनच मेन भेटतं ना आपल्याला, तर मेन त्याच्यापासून भेटतं. पुढचं आहे काय? नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅस आपल्याला माहितीच आहे, नॅचरल गॅसेस पण आपल्याला काय भेटतात? निसर्गातूनच भेटतात. आता ऑक्सिजन आपल्याला, आता आपल्याला प्राणवायू म्हणतो आपण त्याला, तर तो पण कसा भेटतो आपल्याला? निसर्गातूनच भेटतो. त्यानंतर काही नायट्रोजन वगैरे असतील, तर हे असले जे आर्गॉन असल्या प्रकारचे जे ऑक्सिजन्स असतात, तर ते कसे भेटतात आपल्याला? निसर्गातून भेटतात. पुढचं आहे शुगर. तर बघा, शुगरसुद्धा आपल्याला काय? नॅचरल, म्हणजे आपण ऊसापासून शुगर आपल्याला ऑप्टेन होते. ओके, प्रोटीन्स. प्रोटीन्स पण आपल्याला काय? नॅचरलीच भेटतात. हे तर प्रोटीन्स तर माहितच आहे, प्रोटीन्स तर आपल्याला ॲनिमल्सपासून भेटतात. म्हणजेच काय, एखादा एक्झाम्पल ॲनिमल्सचं काय असू शकतं? आपल्याला अंड्यातून प्रोटीन भेटतात. म्हणजेच काय, ॲनिमल देतात ना ते अंडी, तर अशा प्रकारे आपण काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघितलं. तर इनऑर्गॅनिक बघू आपण, सॉल्ट. तर बघा, इनऑर्गॅनिक बघितलं आपण सॉल्ट. तर सॉल्ट तुम्ही म्हणाल आपल्याला नदी देते, पण नदीतून जे सॉल्ट येतं आपल्याला, बघा लक्षात घ्या, नदीतून जे सॉल्ट येतं ना आपल्याला, ते सॉल्ट ते इम्प्युअर सॉल्ट असतं. बघा, ते जे सॉल्ट आहे ते इम्प्युअर सॉल्ट असतं, आणि हे सॉल्टला प्रोसेसिंग केली जाते, पण ह्यात काही ॲड पण केले जातात, काही केमिकल्स ॲड केले जातात. तर त्यामुळे काय होतं? हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स होतात. म्हणजेच काय? बघा, इथे आपण वर बघितलं होतं की दे कंपाऊंड्स ऑप्टेन फ्रॉम मिनरल्स, म्हणजे मिनरल्सपासून आपल्याला भेटतायत ना हे. तर बघा, आयनसुद्धा मिनरल्सपासून भेटतं, वॉटरसुद्धा मिनरलपासून भेटतं. मिनरल वॉटर म्हणतो आपण, मिनरल वॉटर वॉटर. तर ते पण काय होतं? ते पण आपल्याला अशा प्रकारे भेटतं, मिनरल्सपासून भेटतं. हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सुद्धा आपल्याला मिनरल्सपासूनच भेटतं. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड म्हटलं, तर कार्बन डायऑक्साईड पण आपल्याला मिनरल्सपासूनच भेटतो. आणि ग्लास, ग्लास म्हणजे काच, तर ती सुद्धा आपल्याला त्यातूनच भेटतं. तर बघा, आता बघूया आपण हायड्रोकार्बन बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर बघा, आता पहिला पॉईंट आहे आपला हायड्रोकार्बन बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर बघा, सुरुवात करूया आपण याला. आता अलॉंग द कार्बन द इलेमेंट हायड्रोकार्बन इज ऑल्सो इन्क्लूड इन मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर बघा, अलॉंग विथ कार्बन द इलेमेंट हायड्रोकार्बन इज ऑल्सो इन्क्लुडेड इन मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बघा, कार्बन बरोबरच जे हायड्रोकार्बन जो आहे, हा सुद्धा काय केला जातो? इन्क्लूड केला जातो. कशामध्ये इन्क्लूड केला जातो? मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये. ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये हायड्रोकार्बन हा इन्क्लूड केला जातो. हायड्रोकार्बनचा टॉपिक बघतोय ना आपण, बघा हायड्रोकार्बनचा टॉपिक बघतोय, तर त्यामध्ये बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड सांगितलेत त्यांनी, म्हणजे हायड्रोकार्बनमध्ये. तर बघा, आपण बघितलं म्हणजे हायड्रोकार्बनमध्ये काय इन्क्लूड केलं जातं, सॉरी, हायड्रोकार्बन इलेमेंट हा सुद्धा कशात इन्क्लूड केला जातो? मोस्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इन्क्लूड केला जातो. द कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम ओनली कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड ॲज बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर बघा, कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम ओनली कार्बन. तर बघा, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म झालेले असतात, तर ते आपल्याला ओनली फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड ॲज बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर बघा, त्यांनी बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन सांगितली इथे. द कंपाऊंड्स फॉर्म फ्रॉम ओनली कार्बन अँड हायड्रोजन. जे कंपाऊंड्स फक्त कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून तयार होतात, त्यांना काय म्हणतात? बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड हायड्रोकार्बन्स, आणि त्यांनाच हायड्रोकार्बनसुद्धा म्हटलं जातं. तर बघा, तुम्हाला समजलं असेल. तर आपण सुरुवातीला काय बघितलं? की हायड्रोकार्बनसुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इन्क्लूड केले जातात, हायड्रोकार्बनसुद्धा. आणि जे कंपाऊंड्स आपल्याला कशापासून, फक्त जे कंपाऊंड्स कार्बन आणि हायड्रोजनपासून तयार होतात, फक्त कार्बन आणि हायड्रोजनपासून, ओनली फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन, त्यांनाच काय म्हटलं जातं? बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, आणि त्यांना हायड्रोकार्बनसुद्धा म्हटलं जातं. समजलं? तर तुम्ही ना अशा ज्या कन्सेप्ट असतात ना, त्या समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळी ना असं रट्टा मार जो टाईप असतो ना, तो तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्या टाईपचे स्टुडंट्स नाही होणार. मग तुम्ही काय करायचे, प्रत्येक कन्सेप्ट ही समजून घ्यायची. तर बघा, आता आपण इथे ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन बघितली. बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्सलाच काय म्हटलं जातं? हायड्रोकार्बन्स म्हटलं जातं. मग आता बघा, एवढं असं लक्षात ठेवायचं, आपल्या सिम्पल लँग्वेजमध्ये लक्षात ठेवायचं की
ज्या कंपाऊंड्स जे कंपाऊंड्स फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजनपासून आपल्याला भेटतात त्यांना काय म्हटलं जातं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑर दिस कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड अज हायड्रोकार्बन्स. ओके, अशा प्रकारे म्हणजेच इंग्लिशमधून काय, कसं, द कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम किंवा द कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम ओनली कार्बन अँड हायड्रोजन, दिस कंपाऊंड्स आर कॉल्ड अज बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि दीज आर ऑल्सो कॉल्ड अज हायड्रोकार्बन्स. तर वळूया पुढे काय आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कार्बन इज 2-4. आपल्याला माहीत आहे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स, तुम्हाला माहीतच असेल ना 1s2 2s2 अशा प्रकारे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपण काढतो ते तुम्ही शिकलेच असाल ते. तर बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कार्बन, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे. हां, 6. मग हे 4 आणि 2 6 होतात. मग आपल्याला माहिती आहे की पहिल्या जो ऑर्बिट असतो त्याच्यामध्ये 2 आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती असतात? तर 8 असतात. मग आपण 8 असतात, मग आपण 8 लिहायचे असतात का? नाही, तर इथे 4 आहे म्हणून आपण 4 केले. म्हणजेच काय, 1s2 2 2s4 अशा प्रकारे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कार्बन इज 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन ऑफ कार्बन इज 2 आणि 4. तर बघा, 2 आणि 4 आहे. इफ 4 इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेकंड ऑर्बिट ऑफ कार्बन, हे बघा जर आता, जर आपण 4 इलेक्ट्रॉन्स ॲडेड टू द सेकंड ऑर्बिट ऑफ कार्बन, इट्स ऑक्टेट बिकम्स कम्प्लीट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बिकम्स स्टेबल लाईक दॅट ऑफ निअरेस्ट इनर्ट गॅस निऑन, म्हणजेच 2-8. तर बघा, आता त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला. आता मी इथे ना एक डायग्राम काढून दाखवते कार्बनची. तर आता समजा इथं काय, कार्बन आहे, याचं पहिला ऑर्बिट आहे, हे पहिलं ऑर्बिट आहे आणि हे दुसरं ऑर्बिट आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती सांगितले? तर 2 आहेत, त्याची 2च असतील कॅपॅसिटी. तर आपण 2 टाकले, त्यानंतर आपल्याला कार्बनची व्हॅलन्सी, सॉरी, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे? 2 आणि 4 आहे. म्हणजे इथे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती? 4 आहेत. मग इथे 1 2 आणि इथे 1 3 आणि इथे 1 4 केला आपण. बघा, 4 केले. हे झालं कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन. आपण त्याचं डायग्राम ड्रॉ केली, आपण त्याचे शे ऑर्बिट वगैरे तसे दाखवले. त्यांनी असं सांगितलं की जर इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेकंड ऑर्बिट ऑफ कार्बन, 4 इलेक्ट्रॉन्स जर आपण ॲड केले सेकंड ऑर्बिटमध्ये, बघा लक्षात घ्या, जर आपण सेकंड, हा जो सेकंड ऑर्बिट आहे बघा, हा जो ऑर्बिट आहे सेकंड, त्यामध्ये आपण जर 4 इलेक्ट्रॉन्स ॲड केले सेकंड ऑर्बिट ऑफ कार्बनमध्ये, इट्स ऑक्टेट बिकम्स कम्प्लीट, त्याचा ऑक्टेट कम्प्लीट होईल. तर बघा इथे आपल्याला किती, आपल्याला माहीत आहे सेकंड जो ऑर्बिट आहे त्याची कॅपॅसिटी किती असते? 8 असते. ओके, मग इथे किती? 4 आहेत. आणि ते जर ते म्हणतायत की जर तुम्ही 4 अजून इलेक्ट्रॉन्स जर तुम्ही सेकंड ऑर्बिट, कार्बनच्या सेकंड ऑर्बिटमध्ये जर ॲड केले, तर त्याचा ऑक्टेट काय होणार आहे? कम्प्लीट होणार आहे. द ऑक्टेट बिकम्स कम्प्लीट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बिकम्स स्टेबल लाईक दॅट ऑफ निअरेस्ट इनर्ट गॅस निऑन. म्हणजे निऑनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे 2 आणि 8, त्याच बरोबरीने त्याचं काय येईल? स्टेबल होईल, त्याचं ऑक्टेट बिकम कम्प्लीट होईल अँड इट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बिकम स्टेबल लाईक दॅट ऑफ निअरेस्ट इनर्ट गॅस निऑन. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही त्या कार्बनच्या सेकंड ऑर्बिटमध्ये जर तुम्ही 4 इलेक्ट्रॉन्स ॲड केले, तर त्याचं काय होणार आहे? ऑक्टेट कम्प्लीट होणार आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होणार आहे? बिकम स्टेबल लाईक दॅट ऑफ निअरेस्ट इनर्ट गॅस निऑन. निऑनसारखं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन होणार आहे आणि कसं होणार आहे? स्टेबल होणार आहे आणि कम्प्लीट होणार आहे. मग पुढे काय सांगितलं त्यांनी? देअरफोर द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. तर सर्वांना माहीत आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. दिस ऑकर्स बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स रॅदर दॅन अ गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. द केमिकल बॉन्ड फॉर्म सच अ वे इज कॉल्ड ॲज कोव्हॅलंट बॉन्ड. तर बघा, मी हे सगळं रफ करते. हे बघा, त्यांनी इथे एक डायग्राम पण दाखवलेली आहे, ती नंतर बघू आपण. कुठं होतो आपण? देअरफोर द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. दिस एवढा आता आपण पॉईंट घेणार आहोत. बघा, ते म्हटले की देअरफोर द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. 4 काय आहे, 4 काय आहे, कार्बनची व्हॅलन्सी आहे. दिस ऑकर्स बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, दिस ऑकर्स बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स रादर दॅन अ गिव अँड इट अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर बघा, जर आता आपल्याला माहिती आहे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे
And this occurs by sharing of electrons rather than a give and take of electrons. The chemical bond forms such a way is called as covalent bond. तर त्यांनी असं सांगितलंय की तिथे केमिकल कोवॅलंट बॉन्ड पण तयार होईल. कोवॅलंट बॉन्डची डेफिनेशन पण आपल्याला इथे भेटली आहे. जर आपण काय केलं, आपण जर कार्बनची जे चार आहेत ना व्हॅलन्सी चार, तर ती काय केली, ती व्हॅलन्सी ते चार इलेक्ट्रॉन्स, बघा लक्ष द्या, ते चार इलेक्ट्रॉन्स. आणि आपण जो निऑन बघितला होता त्या निऑनचे पण काय आहे, 2-8 आहे. बघा आता तुम्हाला तर मी इथे डायग्राम ड्रॉ करून दाखवते. तर बघा मी इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. बघा इथे मी कार्बनचं काढलेलं आहे, कार्बनची डायग्राम. आणि इथे काय आहे आपला गॅस निऑन, निऑनचं काढलेलं आहे मी, निऑनचं. ओके, तर निऑनचं कॉन्फिग्रेशन आपल्याला माहिती आहे, 2 आणि काय आहे, 8 आहे, समजतं आहे. आणि याचं काय आहे, 2 आणि काय आहे, तर 6 आहे, सॉरी 6 नाही 4 आहे, 2 आणि 4 आहे. बघा मी ते सांगितलेलं आहे, आता कार्बनचं काय 2 आणि 4 आहे आणि याचं काय 2 आणि 8 आहे. तर बघा त्यांनी असं सांगितलं, जर आता कार्बनची व्हॅलन्सी किती, 4 आहेत. आणि दिस ऑकर्स बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि आपण जर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स केली, शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, बघा ह्या दोघांनी काय केलं एकमेकांना, शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यांनी एकमेकांना त्यांचे इलेक्ट्रॉन्स काय केले, शेअर केलेले आहेत. रॅदर दॅन अ गिव अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. द केमिकल बॉन्ड फॉर्म सच अ वे इज कॉल्ड अस कोवॅलंट बॉन्ड. आणि इथे बघा आता मी तुम्हाला दाखवते, हा जो इथे जो बॉन्ड तयार झालेला आहे, केमिकल बॉन्ड, द केमिकल बॉन्ड फॉर्म सच अ वे इज कॉल्ड अस कोवॅलंट बॉन्ड. त्यालाच काय म्हटलं जातं, कोवॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. तर समजलं असेल तुम्हाला, इथे जो केमिकल बॉन्ड फॉर्म होतो त्याला काय म्हटलं जातं, तर कोवॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. म्हणजेच काय, त्यांनी काय केलं आहे, द शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कार्बननी आणि निऑननी त्याचे काय केलेले आहेत, इलेक्ट्रॉन्स काय केले, शेअर केलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये काय झाला आहे, कोवॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. तर बघा पुढे जाऊया आपण. आता पुढचं आहे, वेन अ कार्बन ॲटम शेअर्स वन इलेक्ट्रॉन इच विथ फोर हायड्रोजन ॲटम्स. वेन कार्बन ॲटम्स, when carbon atom shares one electron each with four hydrogen atom and forms four CH bonds, a methane CH4 molecule is formed. The molecule formed by the sharing of electrons called as covalent compound. And structural formula and electron dot model of methane, tar ithe aplyala ithe yani electron dot model methane cha dakhavlele. इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल म्हणजेच बघा हे अशा प्रकारे दाखवलेलं आहे, डॉटमध्ये दाखवलेलं आहे मिथेनचं. मध्ये कार्बन आहे, इथे कार्ब आणि इथे चार एच आहेत, हायड्रोजन आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल मिथेन्सचं दाखवलेलं आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि त्याची डायग्राम. तर बघा आपण वरचं समजून घेऊया आता. तर वेन अ कार्बन शेअर्स वन इलेक्ट्रॉन इच विथ फोर हायड्रोजन ॲटम. जर कार्बनने, तर बघा जर कार्बनने शेअर्स वन इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन इच विथ फोर हायड्रोजन ॲटम, एक इलेक्ट्रॉन शेअर केला विथ इच हायड्रोजन ॲटम्स, फॉर्म्स फोर CH बॉन्ड. बघा तयार काय होतो, फोर CH बॉन्ड तयार होतात, म्हणजे CH4 तयार होतो, मॉलिक्युल इज फॉर्म, म्हणजेच मिथेन. The molecules formed by the sharing of electrons is called as covalent compound. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, कोवॅलंट कंपाऊंड म्हटलं जातं. वरती पण बघितलं आपण, कार्बनने आणि निऑन गॅसने काय केलेलं आहे, एकमेकांची इलेक्ट्रॉनची पेअर काय केली, शेअर केलेली आहेत. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कोवॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. ओके, कोवॅलंट बॉन्ड. आणि मग इथे काय बघितलं आपण, कोवॅलंट कंपाऊंड बघितले. कार्बनने काय केलं, त्याची काय केलं, इच म्हणजे वन इलेक्ट्रॉन काय केला, इच हायड्रोजन आयटम्सला काय केलं, शेअर केला. आणि त्यापासून काय झाले, चार CH बॉन्ड तयार झालेच, म्हणजेच काय, CH4 म्हणजेच मिथेन मॉलिक्युल फॉर्म झाला. आणि त्या मॉलिक्युल जो तयार झालेला आहे त्या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे, त्यालाच काय म्हटलं जातं, तर कोवॅलंट कंपाऊंड म्हटलं जातं. त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि इलेक्ट्रॉन डॉट मॉडेल मिथेनचं इथे दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रॉपर्टीज ऑफ कोवॅलंट बॉन्ड. तर बघा प्रॉपर्टीज ऑफ कोवॅलंट बॉन्ड बघू आपण. आता पहिली आहे, कोवॅलंट कंपाऊंड्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. तर कोवॅलंट कंपाऊंड्सची
मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसे असते, लो असते त्यांची. जनरली दे आर इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. ते काय आहे, जनरली काय सोल्यू वॉटरमध्ये सोल्युबल असतात कोव्हॅलेंट कंपाऊंड्स, आणि इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये काय असतात, इनसोल्युबल असतात. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते काय आहे, पुअर कंडक्टर्स म्हणजे त्यांना काय, म्हणजे पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्यांची हीट आणि कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी कशी असते, पुअर असते, कमी असते. सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर बघा आता आपण आपला कोव्हॅलेंट कंपाऊंड्स हा संपलेला आहे टॉपिक, त्यानंतर सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड का हायड्रोकार्बन घेऊया. आता द हायड्रोकार्बन्स हॅविंग ओनली सिंगल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम्स आर कॉल्ड अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ज्या हायड्रोकार्बन्स असतात आपण वरती बघितलं होतं, हायड्रोकार्बन्स म्हणजेच काय बघितलं होतं आपण वरती, तर माझ्या थोडंसं लक्षात नाही आहे डेफिनेशन. तर बघा, कंपाऊंड्स ऑप्टेन डायरेक्टली और इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, ऑप्टेन फ्रॉम द मिनरल्स आर कॉल्ड एज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सॉरी, ही नाही डेफिनेशन इथे. हां, जे कंपाऊंड्स फक्त काही कंपाऊंड जे आहेत ते फक्त कशाने, कार्बनने आणि हायड्रोजनने तयार होतात, त्यांनाच काय म्हटलं जातं, बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑर हायड्रोकार्बन्स म्हटलं जातं त्यांना. मग इथे काय दिलंय त्यांनी, द हायड्रोकार्बन्स हॅविंग ओनली सिंगल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन अँड ॲटम आर कॉल्ड अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता वरती बघितले आपण फक्त हायड्रोकार्बनची डेफिनेशन, कार्बन आणि हायड्रोजनपासूनच काही मॉलिक्युल जे आहेत ते काय होतात, तयार होतात, त्यांनाच काय म्हटलं जातं, हायड्रोकार्बन्स. मग ते जे हायड्रोकार्बन्स आहे त्यांना काय असतं, तर ओनली सिंगल बॉन्ड्स असतात बिटवीन द कार्बन आणि ॲटम्स. ॲटम्स कार्बन आणि कार्बन आणि बिटवीन द कार्बन ॲटम्स होते, म्हणजे कार्बन ॲटम्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, फक्त सिंगल बॉन्ड असतात, त्यांनाच काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड. आणि ज्यांच्यामध्ये डबल असतात किंवा ट्रिपल असतात, कार्बन ॲटम्समध्ये बॉन्ड असतात ना डबल, सिंगल बॉन्ड जे असतात ज्या कार्बन ॲटममध्ये सिंगल बॉन्ड असेल त्याला काय म्हटलं जातं, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि ज्यांच्यामध्ये डबल और ट्रिपल बॉन्ड असेल त्यांना काय म्हटलं जातं, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर बघा, सिम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे आहे काय आहे, लक्षात ठेवण्यासाठी एकदम सिम्पल. द हायड्रोकार्बन्स हॅविंग ओनली सिंगल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम्स इज नोन ॲज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि द हायड्रोकार्बन्स हॅविंग डबल और ट्रिपल बॉन्ड बिटवीन द कार्बन ॲटम्स इज नोन ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्यानंतर पुढचं आहे, लेट्स प्रॅक्टिस. आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस इन टू ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. तर बघा, आपल्याला क्लासिफाय करायचं आहे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणते आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणते. तर आपण बघितलेलं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकची डेफिनेशन काय बघितली आपण, ऑर्गॅनिक सबस्टन्सेसची, की जे आपल्याला काही सबस्टन्सेस असतात की जे आपल्याला फक्त डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कशातून भेटतात, प्लांट्स किंवा ॲनिमल्सपासून भेटतात, त्यांना ऑर्गॅनिक म्हटलं जातं. आणि जे आपल्याला मिनरल्सपासून भेटतात त्यांना काय म्हणतो आपण, इनऑर्गॅनिक म्हणतो. तर बघा, स्पून, तर स्पून काय वाटतो तुम्हाला, निसर्गातून भेटतो का स्पून, ॲनिमल किंवा प्लांट्स तुम्हाला स्पून देतात का, तर नो, म्हणजेच काय आहे, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहे. तर बघा, आपण टिक मार्क करूया, जे इनऑर्गॅनिक जे आहेत त्यांच्यावर आपण, सॉरी हे बघा, जे इनऑर्गॅनिक आहे त्यांच्यावर आपण लाल रंगाने टिक मार्क करूया, आणि जे ऑर्गॅनिक आहे त्यांच्यावर आपण निळ्या रंगाने टिक मार्क करूया. बघा, मी सॉरी पोपटी झाला आता, हा पोपटीनेच करूया आपण. तर अगोदर ऑर्गॅनिक करू, तर बघा केरोसिन, तर केरोसिन काय आपल्याला निसर्गातून भेटतो का, तर केरोसिन आपल्याला मिनरल ऑइल येतो आणि आपल्याला मिनरल्सपासून भेटतो केरोसिन, म्हणजेच काय ऑर्गॅनिक आपल्याला अजून काही भेटलेलं नाही. अर्थन पॉट म्हणजे मातीचं भांडं, हे काय आपल्याला निसर्गातून भेटतं ना, माती. त्यानंतर वूड, लाकूड पण आपल्याला प्लांट्स देतात, ते पण आहे. बेल, तर बेल म्हणजे काय, घंटा जी असते देवळात वगैरे असेल घंटा, ती आपल्याला प्लांट्स किंवा ॲनिमल्स देतात का, मातीची बनवतो आपण घंटा, नाही ती पण नाही. कार्बोनेट्स, तर बघा कार्बोनेट्स काय आहे, कार्बनपासून तयार होणारे, म्हणजेच काय, हा ऑर्गॅनिक आहे. एल पी जी हा पण आपल्या नॅचरलमधून भेटतो, हा पण ऑर्गॅनिक आहे आणि डी एन ए नाही आहे. तर बघा, आता आपण उरलेली जे आहेत ती इनऑर्गॅनिक आहेत, स्पून, केरोसिन, मिनरल्सपासून भेटतात ते, त्यानंतर बेल, त्यानंतर डी एन ए. तर बघा, अशा प्रकारे आपण यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
फाइंड ऑड मॅन आउट. आता ऑड मॅन आउट फाइंड करायचं आपल्याला. बघा, शुगर, कॉटन, सॉल्ट, पेपर. तर बघा, आपण पहिलं बघितलं तर यामध्ये आपण ऑर्गॅनिकचे एक्झाम्पल बघितले होते. तर शुगर काय ऑर्गॅनिक आहे, कॉटन काय ऑर्गॅनिक आहे, सॉल्ट काय मिनरलपासून भेटतो इनऑर्गॅनिक आहे, आणि पेपर काय ऑर्गॅनिक आहे, म्हणजे यांच्यामध्ये कोणता ऑड मॅन आउट काय झाला. तर सॉल्ट, सॉल्ट हा काय ऑड मॅन आउट आहे. पुढचं बघितलं आपण इथिन, इथेन, इथिलिन, प्रोपिन. तर यांच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला. तर यामध्ये ना इथिन, इथेन, इथाइन, प्रोपिन, तर यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ओळखायचे. बघा, तर आपण बघितलं होतं अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सची डेफिनेशन. तर आपण थोडंसं परत बॅकला जाऊया, म्हणजे आपल्याला थोडंसं लक्षात येईल. इथेच आहे बघा, द हायड्रोकार्बन्स हॅव्हिंग सिंगल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम्स आर कॉल्ड अस सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि ज्या हायड्रोकार्बन्सला काय असतात, ज्या हायड्रोकार्बन्सच्या कार्बन ॲटममध्ये डबल ऑर ट्रिपल बॉन्ड असतात, त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना काय म्हटलं जातं, तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हटलं जातं. तर बघा, तुम्ही जर पहिलं बघितलं इथिन, तर इथिनचं स्ट्रक्चर काढूया आपण इथे. आता मी इथे सगळ्यांचे एकाखाली एक स्ट्रक्चर काढते. तर तुम्ही बघा, मी इथे ना डायग्राम काढलेले आहेत प्रत्येकाच्या. पहिले इथिन घेतला आपण. इथिनचं काय, सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू. इथेनचं काय, सी एच थ्री बॉन्ड सी एच थ्री. इथाइनचं काय, इथाइनचं काय, सी एच डबल ट्रिपल बॉन्ड सी एच. आणि प्रोपिनचं काय, प्रोपिनचं तर सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू. तर अशा प्रकारे आपण अगोदर स्ट्रक्चर काढून घेतले. आणि याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर बघा, इथे तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय, इथं तुम्हाला ट्रिपल बॉन्ड दिसतोय, आणि इथं तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय, आणि इथं सिंगल बॉन्ड दिसतोय. म्हणजे सिंगल बॉन्ड जो आहे तो काय आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. आणि जे आहेत डबल किंवा ट्रिपल बॉन्ड, तर ते काय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे. म्हणजेच काय, इथे कोणता ऑड मॅन आउट येईल, तर इथे येईल इथेन. तर अशा प्रकारे तुम्ही काढायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, मिथेन, इथेन, इथिन, प्रोपेन. तर बघा, आता इथे आपल्याला काय, इथे पण तसंच आहे, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड काढायचं आहे. तर इथे मी स्ट्रक्चर काढून घेते सर्वप्रथम. तर बघा, इथं काय येईल, इथेन येईल. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे मिथेन आहे, इथं सिंगल बॉन्ड येईल. इथे इथेन आहे, इथे पण सिंगल बॉन्ड येईल. इथे प्रोपेन आहे, इथे पण सिंगल बॉन्ड येईल. इथे डबल बॉन्ड येईल. अशा प्रकारे आणि हे काय झालं आपला, अनसॅच्युरेटेड झाला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. थर्ड ए, ऑब्झर्व द फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड आयडेंटिफाय द टाईप ऑफ हायड्रोकार्बन. तर आपल्याला खालील स्ट्रक्चरल फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा आहे, आणि त्याचा हायड्रोकार्बनचा टाईप कोणता आहे ते ओळखायचं आहे काहीतरी इथे. तर बघा, इथे मी प्रत्येक जे आपला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे त्याचे काय केलेले आहेत, नेमिंग दिलेलं आहे मी यांना, आणि टाईप ऑफ हायड्रोकार्बन पण आयडेंटिफाय केलेलं आहे. तर बघा, हायड्रोकार्बन कोणता टाईप आहे ते आयडेंटिफाय करायचं एकदम सिंपल आहे. डबल बॉन्ड असेल तर तो अनसॅच्युरेटेड, आणि सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड. तर बघा, पहिला आहे इथिन, इथेन आहे, हा इथेनचा आहे, आणि हा काय सॅच्युरेटेड आहे, कारण याच्यामध्ये एक पण डबल बॉन्ड नाही आहे. दुसरा काय, डाईन आहे, आणि हे स्ट्रक्चर डाईनचं आहे, आणि हा काय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. त्यानंतर पुढचं काय, हे वन ब्युटाईन आहे, आणि याचा टाईप कोणता आहे, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा टाईप आहे. आणि चौथा आहे आयसोप्रोपॅनल आहे, तर याचा टाईप कोणता आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे. तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, द केमिकल फॉर्म्युला ऑफ इथेन इज सी टू एच सिक्स, आणि ड्रॉ इट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे आपल्याला. तर तुम्हाला माहीतच आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा ड्रॉ करतात ते. तर बघा, आपण सुरुवातीला आहे ना ॲरो दाखवून देऊ. आपल्याला इथे ऑलरेडी याचं दिलेलं आहे, इथेनचा काय दिलेला आहे आपल्याला, फॉर्म्युला दिलेला आहे, केमिकल फॉर्म्युला. आपल्याला फक्त ड्रॉ करायचं आहे. तर बघा, दोन कार्बन आहेत म्हणजे सी टू आहेत, म्हणून आपण काय केलं, इथे इथे एक सी घेतला, आणि इथे एक सी घेतला, आणि बाकीचे किती आहेत, हायड्रोजन. इथे एक हायड्रोजन आहे, 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 आणि इथे एक हायड्रोजन आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, याचा
स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, राईट द प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट कंपाऊंड. तर बघा, कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आपल्या बघून झालेल्या आहेत ऑलरेडी. त्या बघा, या प्रॉपर्टीज आहेत कोव्हॅलेंट कंपाऊंडच्या, ह्या तीन प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही तिथे राईट करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी नंबर 9 ही संपलेली आहे, ॲक्टिव्हिटी शीट नंबर 9. तर आपण लवकरच ॲक्टिव्हिटी 10 आणि 11 ही आमच्या महाराष्ट्र मीडिया चॅनलवर अपलोड करणार आहोत, तुमच्यापर्यंत येईल ती. तोपर्यंत नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.